आणि मग मुंबईमध्ये कर्फ्यू लावणं हे खरं तर चुकीची गोष्ट आहे. मुंबईचं एक आयडेंटिटी जी आहे त्याला आपण सेफ सिटी बोलतो. रात्री 2 वाजता असेल 3 वाजता असेल आपण बघत असाल महिला कधी कधी मरीन ड्राईव्हवर फिरतात, कुठेही फिरतात, पुरुष महिला दोन्ही एकदम सुरक्षितपणे फिरत असतात. मुंबई पोलीस आपलं काम एकदम चांगलं करत असतात. पण हेच जर आपल्याला विचार केला मुंबईत जे टुरिस्ट येतात आणि मुंबईकर जे 24 तास काम करतात, मुंबईकरांना रात्रीसाठी काही सोयीसुद्धा नाहीत, पण मुंबईत जे टुरिस्ट म्हणून येतात ते साधारणपणे 36 तास येऊन निघून जातात. आपल्या मुंबईला चांगलं रेव्हेन्यू आणायचं असेल, एम्प्लॉयमेंट वाढवायची असेल, तर मुंबई 24 तास ही संकल्पना मी 2013 आणली. आता 7 वर्षानंतर ह्याला आपण त्याचं एक अंमलबजावणी करत आहोत. ह्याच्यात जी साधारणपणे ह्याची जी एक मांडणी असेल ती अशी असेल की जे कुठचेही शॉपिंग एस्टॅब्लिशमेंट, मॉल किंवा मिल्क कंपाऊंड, म्हणजे नॉन रेसिडेन्शियल एरियाज असतात हे मॉल आणि मिल्क कंपाऊंड, आत कोणी राहत नाही, पार्किंग असतं, CCTV असतात, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं असतं, तिथे डेसिबल लिमिट असतं, सगळे जे आत दुकान असतात ती लायसन्स असतात, ही सगळ्यांसाठी खुली असतात. त्या सगळ्या दुकानांना, त्या सगळ्या इटरीजना, त्या सगळ्या थिएटर्सना आपण 24 तास खुलं राहण्याची आपण एक संधी देत आहोत. कुठेही आपण एन्फोर्सेबल नाही करत आहे. मला मागच्या आठवड्यात पण एक प्रश्न आला की तुम्ही याची अंमलबजावणी कशी करणार. काही काही लोकांना वाटते की त्यांचे दुकानं 24 तास खुली नाही राहू शकत. पण कोणाचाही धंदा चालवणं किंवा फुटफॉल वाढवणं हे सरकारचं काम नसतं. सरकारचं काम एवढंच असतं की आपण त्यांना एनेबल करायचं असतं. आणि म्हणून हा एनेबलिंग कायदा आहे. आपण 24 तास खुलं राहण्यासाठी त्यांना आपण एक मोकळीक देत आहोत की ज्यांना ज्यांना वाटते की 24 तास, त्याच्यातून काही लोक 6 दिवस राहतील, काही लोक 5 दिवस राहतील, काही लोक 24 तास राहतील, काही लोक 18 तास राहतील. पण हे त्यांची एक ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण मुंबईला जर आपल्याला इंटरनॅशनल सिटी आपण म्हणत असू तर मुंबईत 24 तास जे चालतं त्याला एक संधी देतो, आपण सुविधा देतोय. कारण आपण बघाल की सॅटर्डे नाईट असतील, फ्रायडे नाईट असतील, कधी आपले फेस्टिवल्स असतील, दिवाळी असेल, सण जे असतात आपले, गणपती असतील, आपण रात्रभर फिरत असतो, चांगले दिवे लागले असतात, पण ट्रॅफिक जॅम पण होतो. आणि ट्रॅफिक जॅम एवढ्यासाठीच होतो की बाहेर पडल्यानंतर नक्की करायचं काही लोकांना. आत्ता जर आपण बघितलं तर लंडनची नाईट टाईम इकॉनॉमी ही 5 बिलियन पाऊंड आहे. मुंबईत साधारण ह्या सर्व्हिस सेक्टरमध्ये डायरेक्टली एम्प्लॉईड 5 लाख लोक आहेत. जेव्हा आपण बोलतो की एम्प्लॉयमेंट वाढेल, जो आपला लेबरचा कायदा आहे आणि ह्या GR मध्ये पण आहे, त्याच्यात 3 शिफ्टनी काम करणं गरजेचं आहे. म्हणजे 15 लाख सरासरी जरी नाही झाले तरी 10 लाखाच्या आसपास नोकऱ्या उपलब्ध आहेत. रेव्हेन्यू जसं मी बोललो वाढेल, नुसतं डायरेक्टली नाही, त्याच्यात टॅक्सी सर्व्हिस असेल, BST बस आहे, रेल्वेज आहेत, हे एक एक सर्व्हिसेस ज्या खुल्या होत जातील मला वाटतं ह्याच्यातून रेव्हेन्यू वाढेल. राहिली गोष्ट लॉ अँड ऑर्डरची, अर्थात आपण बघतो की आत्ता पण पोलीस हे रस्त्यावर असतात, पोलिसांवर कुठेही तणाव नाही आहेत. कारण एक आहे की आत्ता जे काम आलं एका फॉर्मर पोलीस कमिशनरनी सांगितलेलं जेव्हा मी हे आणलेलं, की आत्ता काम पोलिसांचं असं झालेलं की 1:30 वाजता दुकानं खुलीत की बंद आहे हे बघत फिरायचं, क्राईमच्या मागे नाही जाऊ शकत. उलट आपण त्यांना ती एक हे करतोय की त्या जॉबमधून काढून त्यांना जे खरं पोलिसांचं काम आहे ते करू देतं. दुसरी गोष्ट म्हणजे जर कुठच्या मॉल किंवा एस्टॅब्लिशमेंटला वाटलं की सिक्युरिटीची गरज आहे तर तिथे आपण प्रायव्हेट सिक्युरिटीची त्यांना एक संधी देतं, किंवा पोलिसांना ते पैसे देऊन पोलीस सिक्युरिटी घेऊ शकतील, म्हणजे पोलिसांचा पण रेव्हेन्यू वाढेल. तर मला वाटतं ही अशी एक संकल्पना आहे. कुठेही आपण पब आणि बारबद्दल बोललेलो नाही आहे आणि एक्साईजचे जे कायदे आहेत ते बदललेले नाही आहेत. कारण मुळात जे आत्ता 1:30 वाजेचं लिमिट आहे ते तसंच आहे, ते वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, त्याला आपण कुठेही हात न लावता. भूक लागली असेल किंवा शॉपिंग करायचं असेल किंवा पिक्चर बघायचं असेल, तुम्हाला रात्री जाऊन, आता किती लोकांनी तानाजी बघितलं मला माहीत नाही, पण रात्री जाऊन बघायचं असेल तर ते करू शकतो. तर ही ती संकल्पना आहे. आणि आम्ही आत्ता दोघांनी कॅबिनेटला अवगत केलं, आम्ही कॅबिनेटला माहिती दिली आणि मग ऑफिशियली मी तुमच्या समोर आलो. I mean, the thing is, in this, it is very clear, I won't go into political rebuttals, but what I have maintained since day one is, whatever the idea of nightlife is, or Mumbai 24-7, I don't call it nightlife, I call it Mumbai 24-7, but I don't see anything wrong. The point is, whatever the idea you hold in your own mind, that is in front of you and that you voice out, I have a very clean and clear intention. Intentions come out through words. बघा, एक साधी गोष्ट आहे की महाविकास आघाडी हे जनतेचं सरकार आहे. आम्ही ॲस्पिरेशनचं सरकार आहोत. आम्ही तरुण युवक युवतींना आवाज देत असतो. आणि आत्तापर्यंत आपण बघितलं की ह्या जे केंद्र सरकार असेल, भाजप असेल, आत्तापर्यंत सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या युवा विरोधी राहिलेल्या आहेत. डिमॉनिटायझेशन नंतर बेरोजगारी वाढत गेलेली आहे. जामिया इस्लामियामध्ये जे झालं किंवा JNUला जे झालं, आम्ही इथे तसं करत नाही. आम्ही इथे युवकांना संधी देतोय की नोकऱ्या वाढू शकतात. जिथे देशभरात एक काल पण मला वाटतं IMFने सांगितलेलं की अजून आपला GDP कमी होऊ शकतो, तिथे आम्ही प्रयत्न करतोय की आपला GDP वाढावा, आपला रेव्हेन्यू वाढावा, आपल्याकडे रोजगार वाढावा, आणि ह्याच्यासाठी ही संधी आहे.
Yes, it is, because all the people are very close to my heart and it's to benefit every Mumbaikar and every person in Maharashtra who comes to work here. त्याला आपण बदलत नाही. 24 तास एक कूलर आहे ते इतर सगळं आहे. पण पहिल्या दिवसापासून 2013 पासून नाहीये. आणि माझा मूळ मुद्दा हाच आहे की नाईट लाईफ म्हणजे नुसतं पब आणि बार नाही. आपण आता प्रेस रूम मध्ये काम करतो 24 तास, पब आणि बार कुठे असतो? असं आहे की या 24 तास नाईट लाईफ मध्ये पब आणि बार सुद्धा सुरू राहतील. ह्याच्यात ह्याच्यात मूळ मुद्दा असा आहे की ज्यांनी जी आर वाचलेला आहे, ज्या राजकीय लोकांनी जे आरोप करतात, जर वाचलं नसेल तर ते टीका करू शकतात, वाचलं असेल तर ते उगाच राजकीय ह्याच्यात टीका करतात. 24 घंटे खुले रहने से लॉ ऑर्डर उनके लिए तो जो स्टूडेंट्स है उसको भी लॉ एंड ऑर्डर की दिक्कत देखते हैं. वो तो वो किस मुंह से बोल रहे की लॉ एंड ऑर्डर की दिक्कत होगी? उनको लगता है कि यूनिवर्सिटी एक लॉ एंड ऑर्डर का इशू है. तो मुझे नहीं लगता उन्होंने ये इल्जाम लगाना ठीक है. पहले वो जेएनयू और दिल्ली संभाले, फिर हमें बात. सरसकट जिथे जिथे नॉन रेसिडेंशियल एरिया त्याच्यात पण दोन गोष्टी केलेल्या आहेत. तुम्हाला सांगतो ह्याच्यात पूर्ण मुंबईमध्ये, कारण ह्याच्यात मुंबईमध्ये मला भेदभाव नाही करायचा, शहर आणि उपनगर, ईस्टर्न सबर्ब, वेस्टर्न सबर्ब, पूर्ण मुंबईमध्ये मॉल्स आहेत आणि मिल कंपाऊंड्स आहेत. जसं मी सांगितलं पहिलं की मिल कंपाऊंड आणि मॉलमध्ये पार्किंग आहे, सिक्युरिटी आहे, सीसीटीव्ही आहे, सगळे लायसन्सेस दिलेले ते आहे. आणि दुसरं म्हणजे आपण बीकेसीत एक गल्ली घेतलेली आहे आणि नरेमन पॉईंटला एनसीपीएच्या मागे एक गल्ली घेतली जिथे फूड ट्रक, आता फूड ट्रक पॉलिसी महापालिकेची आलेली आहे, तिथे पण खूप मुलं त्या फूड ट्रकमध्ये एंटरप्रेन्युअर झालेले आहेत. तर फूड ट्रक जसं आता वडापाव असेल, पाणीपुरी असेल किंवा हॉटडॉग असेल, काही जे काही असेल, त्या फूड ट्रकसाठी आपण तिथे सोयीसुविधा देतोय, त्यांना एक गल्ली देतोय. पण मुळात ह्याच्यात एक सांगतो तुम्हाला, कुठेही ह्याच्यात कायद्याचं उल्लंघन झालं तर त्या एस्टॅब्लिशमेंटवर लाईफ टाईम बॅन येण्याची आपण ह्याच्यात एक लाईन टाकलेली आहे. आणि नुसतं लॉ अँड ऑर्डरचा इश्यू नाही, त्याच्यात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जाईल, डेसिबल लिमिट जाईल, सगळेच. आणि हा पूर्ण प्रस्ताव आणायच्या आधी आणि ह्या आठवड्यात जेव्हा माझी मंत्रिमहोदयांची बैठक झाली त्याच्या आधी, एक नक्कीच आहे की ह्याच्यात 2 वर्ष, कारण हे प्रशासकीय गोष्टी होती, मी पण तिथे मंत्री म्हणून नाही, मी तिथे जो प्रस्ताव आणलेला म्हणून गेलेलो, MC साहेब आणि CP साहेब ह्या दोघांनी प्रत्येक वॉर्ड ऑफिसर आणि DCP बरोबर बोलून प्रत्येक ट्रॅफिकचं स्टडी करूनच आपण हे पुढे आणलेलं. एक शेवटचा प्रश्न चोवीस तास सुरू राहतीलच नाही, ज्यांना वाटतं ते राहतील. प्रत्येक गोष्ट जसं मी सांगितलं, लेबरचं आहे, फूड सिक्युरिटीचं आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं आहे, सगळे कायदे लावूनच जी आर बनतो. तुम्ही जो प्रश्न केला, एक मिनिट, तुम्ही जो प्रश्न केला त्याच्यामध्ये फूड अँड ड्रग ऑफिसर आमचे असतात, ते सुद्धा आमचं व्यवस्थित काम करत असतात, इन्स्पेक्शन करत असतात, सॅम्पल घेत असतात. ऑलरेडी फूड इन्स्पेक्टर जो असेल त्याच्यावर तो त्याच्यावर लक्ष ठेवेल. असं आहे की मुंबई 24 तास याच्याबद्दल सविस्तर मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली. आमच्या सहकारी मंत्र्यांनी सुद्धा अनेक सूचना त्याच्यामध्ये केल्या. त्याच्यामध्ये जो विषय पुढे आलेला आहे मुंबई 24 तास, त्याच्यामध्ये मॉल आणि मिल कंपाऊंड आणि बीकेसीच्या साइड, बीकेसीमध्ये एक लेन आणि नरीमन पॉईंटला जिथे एक लेन, असे फार लिमिटेड साठी प्रस्ताव आहे. पहिला टप्पा आम्ही 27 तारखेपासून चालू करणार आहोत. आणि यामध्ये जी आम्ही पोलीस यंत्रणा आहे, नंतर फूड अँड ड्रगचे अधिकारी असतील, बाकी तुमचे शॉपिंग वगैरे असतील, ते सर्व जे सध्याचे नियम आहे ते सर्व नियम लागू पडतील. जे आदित्य ठाकरेंनी सांगितलंच आहे की हा मॅन्डेटरी नाही, ज्याला आपलं दुकान चालू ठेवायचं आहे 24 तास
ज्याला वाटलं की आपला व्यवसाय होऊ शकतो, आपल्याकडे आपल्याकडे जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे तेच एस्टॅब्लिशमेंट चालू ठेवतील. आणि ज्या पद्धतीनं हा विषय पुढे आलेला आहे की मोठ्या प्रमाणात मुंबईकर जेव्हा रात्री बेरात्री येतात मुंबई शहरामध्ये, त्यांना व्यवस्था झाली म्हणजे खाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, जेवण त्यांना मिळालं पाहिजे. अनेक एस्टॅब्लिशमेंट जे असतात त्या एस्टॅब्लिशमेंट सुद्धा अनेकांना वस्तू घ्यावं लागतात, त्याचा सुद्धा त्यांना सोयी तिथं झाली पाहिजे. हा उद्देश ठेवून हा विषय लिमिटेड ठिकाणांसाठी पुढे आलेला आहे आणि आज त्याची व्यवस्थित चर्चा होऊन 27 तारखेपासून ही योजना महाराष्ट्र आपल्या मुंबईमध्ये चालू होईल. पुण्यामध्ये पहिले आफ्टरनून लाईफ चालू करतो आपण. Okay, that being a word that's coming from the Maharashtra State Minister Aditya Thackeray, confirming that preparations have been made on ground. Mumbai's nightlife, this is a nightlife project here, to open Mumbai's malls to remain open 24/7 starting from the 26th of January. There are other restaurants, malls, multiplexes to remain open. Whoever have the wherewithal to go ahead to remain open 24/7 will be allowed to do so 26th of January onwards. Will not be interfering as far as serving alcohol is concerned. Will abide by the rules, which is latest 1:30 a.m. A lot of these nitty-gritties have been specified in this press conference here as well. Aditya Thackeray, they're saying, essentially doing this to help the economy of Mumbai. And this is also being done to give jobs to the youth. For places that would remain open 24/7 would also be employing more people then. This is a big announcement, a finality to this nightlife project that has come in from Aditya Thackeray.